को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आपल्या बरोबर आहेत। जानकर साहेब, भाजपची आज चिंतन शिबिर बोलावली गेलेली आहे, खरं तर लोकसभेमध्ये मोठा फटका जो आहे तो भाजपला बसला। तुम्ही देखील निवडणुकीत महायुतीच्या बाजूने उभे होता, तुमचा देखील पराभव झाला आहे। जवळपास 41 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला, परंतु पारड्यात फक्त 17 जागा आली। जनतेचा कौल महायुतीनं मान्य केलेला आहे, जिथं जनता असेल तिथं आम्ही आहे, त्यामुळं पराजय आमचा झालेला आहे, आम्ही कबूल केलेला आहे। पर जिथं जिथं आम्ही कमी पडलेलो आहे तिथं राष्ट्रीय समाज पक्ष, महायुती, चिंतन, माझी परवा चिंतन बैठक झाली, आज आमच्या मित्रपक्ष भाजपाचे आहे, त्यातून आम्ही शिकून घेतो आहे की जनतेनं आम्हाला का नाकारलं, आमच्यात काय कमी आहे, आमच्यात काय ड्रॉबॅक आहेत, ज्या ज्या आमचं ड्रॉबॅक आहेत ते दुरुस्त करून आम्हाला पुढे जायचं आहे, असे प्रयत्न करू। खरं तर गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये भाजपने अनेक नवीन चेहरे जे आहेत, म्हणजे पक्षात नवीन आलेल्यांना जास्त करून संधी दिलेली होती। आता जे जुने लोक आहेत त्यांना पुन्हा एकदा हे सगळे चिंतन शिबिराला ते हजेरी लावत आहेत, त्यांना पुन्हा एकदा ॲक्टिव करण्याची गरज वाटते का तुम्हाला, कारण की तुम्ही जुने मित्रपक्ष आहात भाजप? आम्ही मित्रपक्ष जुने, भाजपचं पहिल्यापासून NDA आम्ही आहे आणि आमचं त्यांचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे। मला लोकसभेला बी भारतीय जनता पार्टीने एक आमच्या पक्षाला जागा दिली, माझी ताकद होती तेवढी तरी, त्यामुळं महायुतीच्या माध्यमातून जे जे आम्ही जुने मित्र आहेत त्यांना आम्हाला लोकसभेपासून चांगली ट्रीटमेंट मिळते भाजपाकडून। परंतु भाजपचे जुने नेते जे आउटस्पोकन होत होते आता की आम्हाला न्याय भेटलेला नाही, गेल्या 10 वर्षामध्ये खूप अडचण झाली समोर येण्याकरता, आता त्या सर्वच नेत्यांना या प्रभावानंतर ॲक्टिव्ह करणं गरजेचं हो करतील? आता भारतीय जनता पार्टीचा तो प्रश्न आहे, मला माझ्या पक्षात कोण नाराज असेल काय असेल तर ते मी त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी माझ्या प्रदेशाध्यक्षांना सूचना दिलेल्या आहे। तुमची बहीण पंकजा मुंडे पुन्हा एकदा विधान परिषदेवरती दिसणार का? ज्या पद्धतीने बीडमध्ये सगळं जातीय वातावरण पेटलं, त्याचा पराभव सामना करावा लागला। नाही, ती भारतीय जनता पार्टीची महासचिव आहे, एक नेता आहे, जबाबदार नेता आहे, मास लीडर आहे, त्यामुळे पक्ष तिचा डेफिनेटली विचार करेल आणि तिला संधी मिळेल। तुम्हाला महायुतीकडनं काय कमिटमेंट आहे, कारण की तुमची देखील आता टर्म संपते, तुम्हाला काय कमिटमेंट दिले? कारण लोकसभेला आम्हाला सांगितलं होतं राज्यसभा देऊ, विधान परिषद देऊ, त्यामुळे ते मिळेल। ते राज्यसभेचं कोणी कमिटमेंट केलं तुम्हाला? हे ज्या नेत्याशी आमची अरेंजमेंट झाली ती नॅशनल लेवलचे, ते युतीच्या वेळेसच ते ठरलं। तुम्हाला वाटतं भाजप हा कमिटमेंट पाळेल? डेफिनेटली पाळेल, आजपर्यंत पाळलं होतं, मला मिनिस्टर करताना पाळलं होतं, MLC करताना पाळलं होतं, त्यामुळे पाळेल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते महादेव जानकर। महादेव जानकरांचं मत आहे की मी जरी लोकसभेची निवडणूक हरलो असलं तरी मला राज्यसभेची ऑफर जी आहे, मला कमिटमेंट जी आहे ती महायुतीच्या मोठ्या केंद्र स्तरातल्या नेत्यांकडनं देण्यात आलेली आहे, त्यामुळे मी निश्चिंत आहे, भाजप कमिटमेंट पाळणारा पक्ष आहे, त्यामुळे मी त्यांच्या भरोशावरती आहे, असं जे मत आहे महादेव जानकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। विजली सिद्धेश नाईकसह अक्षमंकणी टीम मराठी मुंबई। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।